कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। अमोल बाबर यांचा नगरपालिकेवर हल्ला बोल। काल विटा शहरात पडलेल्या पावसाने अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे। हे नुकसान नगरपालिकेच्या अनागोदी कारभारामुळे झाले आहे। आम्ही नगरपालिकेला या संदर्भात पत्र दिले होते, पण नगरपालिकेने त्या पत्राची दखल न घेता ते पत्र डिस्पॅच केले। लोकांनी किती सहन करायचं? ओढा पात्र कशावरून कमी केलं तुम्ही? कशावरून गृहीत धरले की एवढाच पाऊस पडणार आहे? याचा विटा नगरपालिकेने खुलासा करावा आणि झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, असा इशारा नगरसेवक अमोल बाबर यांनी केला। तर चला पाहूयात काय म्हणालेत नगरसेवक अमोल बाबर। दुपारी 2:00 सुमारास जो मुसळधार पाऊस पडला, त्या पावसामध्ये विटा शहरातील ओढ्यावरील आणि नाल्यावरील जे बांधकाम आहे त्यात कशा पद्धतीने पाणी गेले, ओढा पात्र अरुंद केल्यामुळे ज्या पद्धतीने पाणी गेलं विटा शहरातल्या लोकांना किंवा तिथल्या काही गायधारकांना ज्याचं जे नुकसान झालं ते पूर्ण नुकसान हे पालिकेच्या अनाबंदी कारभारामुळे झालेलं आहे। पालिकेकडे आम्ही 25/5 एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्राला आम्ही विट्यातील रस्ते व ओढा पात्र स्वच्छ करून घ्यावेत, उधाण काढून घ्यावे असं आम्ही मागणी केली होती। त्या पत्राला कुठलीही किंमत न देता प्रत्येक वेळेला पत्र डिस्पॅच करणे आणि परत देणे एवढंच काम त्या नगरपालिका करत आहे। आम्ही आज पत्रकार परिषद घेण्याची भावना एवढीच आहे, कुणाला त्रास देणे हा विषय नाही आहे, पण किमान लोकांनी किती सहन करायचं? आज विटा नगरपालिकेने खुलासा करावा की ते ओढा पात्र नेमके किती फूट केले आणि कशा एवढा अरुंद केले, तुम्ही कशाने गृहित धरले की एवढाच पाऊस पडणार आहे? 17 फुटाने ओढे जर असले तर त्यात पाणी किती येणार आहे? कुठल्या अभ्यासपूर्वक किंवा कुठल्या निकषाने तुम्ही सगळे ते ओढा पात्र स्वच्छ करून अरुंद केलेत त्याची पूर्ण नगरपालिकेने माहिती द्यावी। आम्ही पत्र दिल्याप्रमाणे ओढे पात्र स्वच्छ केलेत का हे सांगावं, रस्त्याची डागडुजी करावी म्हणून पत्र दिले पावसाळ्यापूर्वी ते केलेत का सांगावं, आणि आता इथून पुढं विटा नगरपालिकेनं जे काय आता पावसाळ्यात नियोजन काय केले ते पत्रकार परिषद घेऊन सांगा की असं असं नियोजन केलं ना, असं काय होणार नाही। तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, साशिंग रोडला 1.5 महिन्यापूर्वी सिद्धिविनायक कॉलनीच्या कॉर्नरला एक गटरीचं काम चालू केले, ती गटर खाली 4 फूट आणि रुंदीला 3 फूट काढून त्याचे पाईप बाहेर काढले। आता लोकांच्या तिथून बाहेर पण येत आहेत आणि आत पण येत आहेत, असे 1.5-2 महिने ओपन करून कसं ठेवता त्याचे खुलासे करावे। आणि माझी मागणी अशी आहे की जे काल पावसाळ्यात कालच्या पावसात जे गायधारकांचं नुकसान झाले किंवा मालमत्तेचं नुकसान झालं ते नगरपालिकेने भरून द्यावं अशी माझी मागणी आहे। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।